नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। तर नव्या रेसिपीसाठी चला माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर हंडी। पनीर हंडीला लागणारं साहित्य हे दोन छोटे कांदे घेतलेत, नंतर दोन चमचे मी तुकडा काजू घेतलाय आणि मीडियम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत। पाव किलो आपलं पनीर आहे ते क्यूब मध्ये असं कापलेलं आहे। हा गरम मसाला आहे आपला खडा मसाला, त्याला तेजपत्ते दोन आहे ते तोडलेले आहेत, दोन हिरव्या वेलची आहेत, दोन दालचिनीचे तुकडे आहेत, चार काळा मिरी आहे आणि लवंग आहे। जेवढं तुमच्याकडे खडा मसाला असेल तो घ्या, पण बादियान वगैरे आपण नाही घेणार आहोत त्याच्यात। त्याचबरोबर आपण घेणार आहोत धणे जिऱ्याची पावडर, धणा एक चमचा असेल तर जिरं अर्धा चमचा, हे किचन किंग मसाला आहे हा एक चमचा। नंतर आपण बघता आहात अख्खा लसूण आहे कांदा, त्याचबरोबर हे जे आहे हे आल्याचे मी लच्छे कापलेले आहेत, या हिरव्या मिरच्या आहेत, हे काश्मीरी चिली पावडर आहे एक चमचा, ही अर्धी चमचा हळद आहे, साखर आहे थोडीशी चवीला, त्याचबरोबर मीठ आणि हे क्रीम आहे आणि ही कस्तुरी मेथी आहे। आता आपण हे सगळं फोडणीला घालणार आहोत, तर तेल आणि साजूक तूप आहे, तर साजूक तूप मी 25 ग्रॅम घेणार आहे आणि तेल हे मी 3 चमचे घेणार आहे। तर चला आता आपण हे कसं हंडीमध्ये करूया ते बघूया। मी फ्राय पॅन ठेवलेला आहे, तर आता आपण हा कांदा आणि टोमॅटो हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित असं आपण कांदा लालसर नेहमीप्रमाणे आपला कांदा लाल झाला, टोमॅटो थोडंसं असं गळलं की मग आपण वाटण करायचं आहे। आता ते तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आपला हा कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजलेला आहे, तर आता आपण याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून आणायची आहे। टोमॅटो कांदा आणि काजूची पेस्ट आहे ती, तर चला आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। मी आता जे कांदा आणि आपलं टोमॅटो परतवलं ना, त्याच्यामध्येच मी पनीर थोडं परतून घेणार आहे। आता तुम्हाला जर हवं असेल तर पनीर परतून घ्या, पण ॲक्च्युली ना पनीर जेव्हा आपण असं तेलावर परतवतो ना तर खूप टेस्टी लागतं, कारण आता आपण जी रेसिपी करणार आहोत ना त्याच्यामध्ये ते खूप सुंदर लागतं। तसं बघितलं तर पनीरला ना स्वतःची काही एवढी चव नसते, त्याला जरा आपल्याला ना थोडं मसाले बिसाले घालूनच व्यवस्थित त्याला चव आणावी लागते। अलगद का करते मी, ते पनीर तुटलं ना मग मजा जाते। आता याच्यामध्ये ना मी थोडासा एक असा सिंपल मसाला घातलेला आहे की तो जो माझ्याकडे ना त्याच्यामध्ये बडीशेप आणि धणे घातलेला आहे, म्हणजे मी ह्याला कधी कधी सिकेपी मसाला म्हणते ह्याला, तो आहे। आणि थोडीशी ना मी अशी मीठ घातलेलं आहे। तुमच्याकडे रेड चिली पावडर असेल तर ती घाला। जरा थोडी चव येण्यासाठी आणि जरा ना गॅस जरा असं आपण मोठा करूया, कारण त्याला जरा इम्प्रेशन आलं ना तळल्याचं की ते, हे बघा हे अशा प्रकारचं इम्प्रेशन आलं ना की जरा छान लागतं ते पनीर। आता हे बघा कसं आपलं पनीर मस्त झालंय, 2 मिनिटातच झालंय, हे बघा तसं खरपूस नुसतं पण तुम्ही ना स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। झालंय आपलं ते, तर आपण काढून घेऊया। मी या मातीच्या भांड्यामध्ये 3 चमचे तेल आणि 25 ml मी साजक तूप घातलेलं आहे। आता ते चांगलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यात आपण खडा मसाला घालणार आहोत। पहिले आपण तमालपत्र टाकलं, हिरवी वेलची आणि लवंग दालचिनी
काळे मिरी। आता हे छान पैकी झाल्यानंतर आपण घालणार आहोत हा अख्खा लसूण, मिरची आणि थोडंस आल्याचे लच्छे, बरोबर आहे। आता आपण जरा परतून घेऊया। थोडीशी ही एक वेगळ्या स्टाईलची आहे, पण नक्की करून बघा तुम्ही। हे जे आपण टोमॅटो कांद्याचं घेतलंय ना, ते टाकणार आहोत पेस्ट। त्याचबरोबर आपण घालणार आहोत रेड चिली। रेड चिली पावडर घालणार आहोत, हळद, धणे जिरं पावडर आणि हे छान परतून परतून घेणार आहोत आपण। याच्यामध्ये थोडीशी आपण साखर घालणार आहोत। जेव्हा आपण टोमॅटो घेतो ना, तेव्हा थोडी साखर घालायची आणि मीठ घालून घ्यायचंय। जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये वगैरे मीठ घालतो ना, तर ग्रेव्ही शिजताना ना अप्रतिम तिचा मस्त वास येतो। आता आपण ना थोड्या वेळनं झाकण लावून ठेवूया, कारण हे तडतडतो आहे। याच्यात पाणी आपण एवढ्यात घालणार नाही आहोत। आता ना ही ग्रेव्ही जरा तडतडते, कारण आपण पाणी नाही घालणार आहोत ना तिच्यात आता लगेचच, तर ते हातावर फटाफट उडतं ते, त्यामुळे सावकाशीने करायचं, बारीक गॅस करावा लागेल। थोडे पण कच्चंपणा असतंच त्याला। ती अजून तवंग सोडेल चांगली, कळलं का। आता याच्यात मी कसुरी मेथी घालते सगळी, त्याचबरोबर फ्रेश क्रीम आहे ना ते घालणार आहोत आपण। पनीरचे तुकडे घालायचे आहेत आपल्याला। हे फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे बघा किती सुंदर दिसतात ना। तुम्हाला तिखट हवं असेल तर जरूर तिखट घाला, पण आता गरम मसाला किचन किंग घालणार आहोत आणि किंचित पाणी घालणार आहोत, कारण हे काही पातळ नसते, पण जरा पनीरमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही जायला पाहिजे म्हणून आपण बारीक गॅसवर आता ही ग्रेव्ही होऊन देणार आहे। पण झाकण ठेवणार आहोत, मग तवंग वरती येईल आणि मग आपण ती सर्व करणार आहोत। आता आपलं हे झालेलं आहे बघा, कसं छान झालंय बघा, हे बघा हे मस्त झालंय ना। हा हा हा, लग्नामध्ये असतं ना बरेच वेळा
त्या पद्धतीची झालेली आहे। आता आपण याला स्मोक देणार आहोत, त्यामुळे आपण हे बाजूला करणार आहोत आणि इथे कोळसा गरम करत ठेवणार आहोत। हा कोळसा मी गरम केला आहे, तो आता आपण याच्यात ठेवूया आणि थोडंसं तेल घालूया। हे बघा, आता आपण प्लेटिंग करूया। आता बघा त्याचा स्मोक कसा छान आलेला आहे, वाव है ना, मस्त, खूप सुंदर। एकदम सुंदर, काय लसूण शिजलाय मस्त पैकी। हंडी पनीर, मस्त आपलं होतंय बघा। आई गो, इतका वास सुंदर आलाय ना की मला पोटामध्ये अगदी भूक लागलेली आहे। हंडी पनीर तयार आहे, आता त्याच्यावर मस्तपैकी आल्याचे लच्छे आणि कोथिंबीरनी मस्तपैकी गार्निश केलेलं आहे। आणि आता मस्तपैकी कुलचा, नान, बटर नान किंवा गार्लिक नान याच्याबरोबर मस्त फच्चा पाडा, मस्त। चला, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडलीच ना? तर हो, मला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।